नमस्कार, मी प्रतीक्षा, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 24,000 वर जाऊन पोहोचली। आता ती 24,506 वर पोहोचली आहे। 24 तासात 57 जणांचा मृत्यू झाला, तर 1,409 कोरोनाबाधित रुग्ण देशभरात आढळून आले। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या परिस्थितीत डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहेत। सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किटची आवश्यकता असून रेल्वे पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी सज्ज झाली आहे। पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 26,000 पीपीई किट्स तयार करण्याचा निर्णय घेतला। चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे। यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनं तुर्तास या किटचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत। मात्र चीनमध्ये या रॅपिड टेस्ट किटची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या किटमध्ये काही समस्या नसून भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात असल्याचा दावा करत भारतावरच अपयशाचं खापर फोडलं। टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे, त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून नियमांचं पालन करून मद्य विक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती। त्यावरून आता शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला आहे। राज ठाकरे यांनी ही जी रंगीत संगीत मागणी केली आहे, त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच प्रश्न आहे का की तईरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही फेसाळणारी मागणी केली आहे असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। मुंबईतील अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचं उघड झाल्यानं धारावीसह मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे। वांद्रे परिसरात आतापर्यंत 184 रुग्ण सापडल्यानं वांद्र्यातील बऱ्याचशा भागांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते। नाशिकमधील गंजमा येथील भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग लागली असून अग्निशमक दलाचे जवान 10 बंबासह दाखल झाले आहेत। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। शहराच्या मध्यवर्ती भागातील गंजमा परिसरात दाट लोकवस्ती असलेला हा परिसर आहे। या परिसरामध्ये आग लागल्यानं चिंतेचा विषय बनला आहे। केंद्र सरकारकडून अथक प्रयत्न केले जात असले तरी देखील अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यश आलेलं नाही। कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ होताना दिसते आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला को एक्झिस्टिंग विथ कोरोना ची योजना आखण्याचा सल्ला दिला आहे। राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा उपस्थित केला। जिल्ह्यातील इतर आमदार आणि खासदार देखील यावेळी उपस्थित होते। स्कोडा फॉक्स वॅगन आणि रेनॉल्डसह MG मोटर्सनेही आपण कर्मचारी किंवा वेतन कपात करणार नसल्याचं स्पष्ट केलं। भविष्यातील नियोजन पाहता कर्मचाऱ्यांच्या मागे उभं राहणं आवश्यक असल्याचं कंपन्यांनी म्हटलंय। कोरोनामुळे सध्या मैदानावर शुकशुकाट असला तरी ऑनलाईन क्रीडा स्पर्धा खेळाडूंसह असंख्य नागरिकांचे मनोरंजन करण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत। त्यामुळेच IPS अकादमी आणि चेबेस फाउंडेशनतर्फे यंदा सुलतान खान चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शनिवारी 9 मे रोजी रात्री 8 वाजता ही स्पर्धा रंगणार आहे। मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री ज्योतिर्मयीचा नवीन लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तिचा हा लुक पाहून चाहते फार हैरान झाले आहेत। ज्योतिर्मयीनं लॉकडाऊनमध्ये टक्कल केला आहे। पती अमलनं त्याच्या इंस्टाग्रामवर बायकोचा फोटो पोस्ट केला आहे, त्यामुळे आता सर्वत्र याच विषयाची चर्चा सुरू आहे। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।